नमस्कार कानपूरजवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभराहून अधिक प्रवाशांचा बळी सुमारे दीडशे जण जखमी रेल्वे अपघातस्थळी बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर अपघाताच्या सखोल चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश पंतप्रधान आवास योजना गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी कल्याणकारी नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नोटाबंदी निर्णयानंतरची सामान्य जनतेची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही सरकार गरीबांसाठी समर्पित असल्याची पंतप्रधानांची ग्वाही केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगातली आर्थिक महासत्ता बनेल राष्ट्रपतींचा विश्वास येत्या वर्षभरात राज्यातली सर्व शहरं हागणदारी मुक्त होतील मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखात प्रारंभ दिग्गज चित्रकर्मींची लक्षवेधी उपस्थिती पी व्ही सिंधूनं पटकावलं चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांची अक्षरशः कसोटी, अक्षर कसोटी लागणार नमस्कार आणि आज पहाटे कानपूरजवळ पोखरा इथं भीषण अपघात झाला गाडीचे चौदा डबे रुळावरून घसरून झालेल्या या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या प्रवाशांची संख्या एकशे तीनवर वर पोहोचली आहे या अपघातात दीडशेहून अधिक जण जखमी झालेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसह जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी मदतकार्य वेगात चालू रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तसंच रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेतला अपघातामुळे या मार्गावरच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत रेल्वे तडे गेल्यानं अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे सूत्रांनी व्यक्त आहे या डब्यांमध्ये अपघात विरोधी अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव असल्यानं जीवितहानी वाढल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे तर रेल्वे मंत्रालयानंही मृतांच्या कुटुंबियांना साडेतीन लाख तर गंभीर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत घोषित केली आहे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्य सरकारांनीही मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे रेल्वे सुरक्षा दलाचा आयुक्त या अपघाताच्या कारणाचा तपास करणार आहेत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांबद्दल संवेदना व्यक्त लोकसभा लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रेल्वेमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला दारिद्र्य नागरिकांना स्वस्तात घर उपलब्ध करून देणाऱ्या पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात आग्रा इथं उद्घाटन झालं येत्या दोन हजार बावीस सालापर्यंत देशातल्या प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचं घर असलं पाहिजे यावर सरकारचा भर आहे असं पंतप्रधानांनी यावेळी आयोजित परिवर्तन रॅलीत बोलताना सांगितलं सरकार गरीबांसाठी समर्पित आहे त्या दृष्टीनं जनधन योजना उज्ज्वला योजना यासारखे उपक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी म्हटलं देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात नोटाबंदीचा निर्णय झाला आहे या निर्णयामुळे पाच लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम बँकांमध्ये जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या गरीब मध्यमवर्ग आणि प्रामाणिक नागरिकांप्रती आपल्याला आदर आहे त्यांच्या भल्यासाठी प्रसंग पडल्यास व्यवस्थेत सुधारणाही केली जाईल पन्नास दिवसांची मुदत आधीच मागितली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे नवतरुणांचं भाग्य बदलेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भ्रष्टाचारियों से मुक्त कराने के लिए देश को काले बाजारियों से मुक्त कराने के लिए देश को काले धन से मुक्त कराने के लिए मैंने जो बीड़ा उठाया है उसको सबसे ज्यादा आशीर्वाद गरीब और मध्यम वर्ग के लोगों ने दिए हैं मैं उनको प्रणाम करता हूं और मैं आपको विश्वास दिलाता हूं आपके सपने सच हो के या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते काही लाभार्थींना आवास वाटप पत्र देण्यात आली मथुरा पलवल दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाची कोनशिलाही आज त्यांच्या हस्ते बसवली गेली दिल्ली जवळच्या सूरज कुंड इथं रेल्वे विकास शिबिरालाही आज पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलं रेल्वे प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेनं शून्य अपघाताचं उद्दिष्ट समोर ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगात आधुनिक आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त मेक इन इंडिया क्लीन इंडिया डिजिटल इंडिया यासारख्या योजना यशस्वीपणे राबवल्या तर देशाची भरभराट होईल असं म्हणाले भारतीय औद्योगिक महासंघानं चंडीगड इथं आयोजित केलेल्या कृषी तंत्रज्ञान कार्यक्रमात राष्ट्रपती आज बोलत होते उपलब्ध संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करण्याची आणि कृषी उत्पादनात वाढ घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली इस्रायलनं राबवलेल्या सिंचन व्यवस्थेचा आपण अभ्यास करायला हवा असंही ते म्हणाले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रेवलिन या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते भारताने इस्रायलला अन्न सुरक्षेचे धडे दिले असे गौरवोद्गार रेवलीन यांनी काढले असंघटित क्षेत्रातल्या प्रत्येक कामगारापर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे पोहोचवण्याला सध्याच्या सरकारचं मुख्य प्राधान्य आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं अर्थसंकल्पपूर्व दुसऱ्या सल्लागार बैठकीत विविध कामगार संघटनांच्या बैठकीत ते काल बोलत होते कामगारांच्या कल्याणाबाबत सरकार संवेदनशील असून त्यांचं हित जपण्यासाठी शक्यत्या सर्व उपाययोजना करेल असं जेटली म्हणाले पुढला अर्थसंकल्प अधिक रोजगार निर्मिती करणारा असावा तसंच किमान वेतन अठरा हजार रुपये असावं असं निवेदन यावेळी कामगार संघटनांनी संयुक्तरित्या जेटली यांना दिलं पाकिस्तानी समुद्री सुरक्षा दलानं गुजरातच्या भूजजवळ चाळीस भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे तसंच त्यांच्या आठ बोटीही जप्त केल्यात ही घटना जखाऊ बंदराजवळ आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात घडल्याचं राष्ट्रीय मच्छी कामगार मंचाचे सचिव मनीष लोढारी यांनी सांगितलं आज बँका बंद असल्यानं राज्यातल्या सर्वच एटीएम केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये एटीएम केंद्रातून पैसे मिळत असल्यानं आजच्या बँकांच्या सुटीचा परिणाम तितकासा दिसला नाही इथल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना एटीएम केंद्रांमधून शंभर आणि दोन हजारांच्या नोटा सहज मिळत असल्यानं नागरिकांमध्ये ना समाधानाचं वातावरण दिसलं मात्र काही एममधून दोन हजारांच्याच नोटा मिळत असल्यानं या नोटा सुट्या कशा करायच्या असा प्रश्नही नागरिकांसमोर होता तरीही नवीन नोटा एटीएम केंद्रातून सहज मिळत असल्यानं नागरिक आनंद व्यक्त करतायत पैसे मिळत आहे परंतु आम्हाला पाचशे आणि शंभरची नोट जर मिळली असती तर खूपच समाधान झालं असतं येत्या काळात सरकारनं पाचशे आणि शंभरच्या नोटा त्वरित मिळवून द्यावं हीच आम्हाला सरकारला आग्रहाची विनंती आहे जनतेला थोडाफार त्रास झाला ह्या आठ दहा दिवसामध्ये फार म्हणजे बराच त्रास झाला जनतेला मान्य आहे परंतु आता अलीकडे बँकांमधून नोटा मिळून राहिल्या एटीएम मधुनही मिळून राहिल्या विड्रॉलही होऊन राहिले आणि हळूहळू पुढल्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती पूर्वपदावर येईल असं मला हमखास वाटते केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याने देशभरातील नक्षलवादी कारवायांना मोठा फटका बसलाय या निर्णयामुळे गडचिरोलीतही नक्षलवादी चळवळीचे आर्थिक स्रोत बंद झाले असून नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली आहे नोटाबंदीच्या निर्णयामुळे नक्षलवाद्यांनी जंगलात तसंच विविध ठिकाणी लपवून ठेवलेली रोकड आता निरर्थक ठरली आहे नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांच्या अर्थकारणावर परिणाम झाल्याचं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं या चळवळीचा जो आर्थिक पाया होता तो खंडणीच्या स्वरूपात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये

राज्याच्या विकासासाठी उद्योगाची महत्वाची भूमिका आहे परंतु प्रदूषणामध्ये उद्योगांचा दहा टक्के वाटा आहे हे लक्षात घेऊन पर्यावरणपूरक शहरांचा विकास केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी आहे या निर्णयामुळे भारत देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे निघाला आहे त्यासाठी थोडे दिवस त्रास सहन करावा लागेल मात्र त्यामुळे भविष्यात नवा भारत घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आठ दिवसामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तीन लाख कोटी रुपये परत आले याचा अर्थ हा सगळा पैसा काही धनधानग्यांनी आपल्या काळ्या पैशाच्या रूपाने त्या ठिकाणी ठेवला होता आणि हे आठ दहा लाख कोटी रुपये जे तुमच्या आहेत माझे आहेत जे तुमच्या माझ्या कामात आले पाहिजे जे सामान्य माणसाच्या कामात आले पाहिजे हे ज्यांनी दडवून ठेवले होते त्यांच्यावर हा आघात आहे मी तुम्हाला एवढंच आव्हान करतो पन्नास दिवस हा त्रास जर तुम्ही सहन केला तर पुढचे पन्नास वर्ष या देशाला कोणीही मागे ओढू शकणार नाही राज्य सरकारनं ना आपल्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे अल्पावधीतच जनतेचा विश्वास संपादन केला आहे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन विकास घडवून आणण्याचं सरकारचं धोरण आहे असं भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज सांगितलं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी वाशिम इथल्या सभेत ते बोलत होते भाजपा सरकारनं सिंचनासाठी पाणी अडवण्याचं काम अल्प रकमेत आणि अल्प अवधीत केलं असा दावा त्यांनी केला नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी आणि मजुरांना तासन तास बँकांबाहेर ताटकळत उभं राहावं लागत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूरपीर इथं केली मंगळूरपीर नगर परिषदेच्या होणाऱ्या रा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते डाळींचे भाव एकशे सत्तर रुपयांपर्यंत वाढले आहेत सोयाबीन तसंच कापसाला भाव मिळत नाही त्यातच गेली तीन वर्ष दुष्काळामुळे भरडला गेलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारनं कर्जमाफी दिली नाही अशी टीका मुंडे यांनी केली या सभेत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलं पाण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या पाथर्डी शहराला जायकवाडी योजनेतून दीड अब्जाची स्वतंत्र योजना मंजूर करण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पाथर्डी इथल्या प्रचार सभेत दिलं विकासाची गंगा शहरात आणण्यासाठी पाथर्डी नगरपालिकेत भाजपाला एक हाती सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं परळीसारखाच पाथर्डीचा विकास करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं पाथर्डी शहराचे मूलभूत आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुसंख्येनं विजयी करावं असं आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केलं सभेत अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास जिल... बेरड पदाचे उमेदवार डॉ मृत्युंजय गर्जे यांचीही भाषणं झाली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंकर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊ प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध धुळे शहरात आज दारिद्र्य रेषेखालील परिवारातल्या महिलांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते पाच महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात गॅस जोडण्यास सुपूर्द करण्यात आल्या तळागाळातल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हायला मिळालं याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर भामरे यांनी यावेळी व्यक्त केली या कार्यक्रमात दारिद्र रशेखालच्या परिवारातल्या तीनशे महिलांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज सादर केले कार्यक्रमाला गॅस कंपनीचे अधिकारी आणि धुळे शहरातले वितरक उपस्थित होते केंद्र सरकारच्या विविध योजना धुळे जिल्ह्यात राबवल्या जात असल्यानं जिल्ह्याचं मागासलेपण दूर होईल आणि बेरोजगारीचे प्रश्न निकाली निघतील असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केला तसंच केंद्र सरकारच्या सहकार्यानं जिल्ह्यातल्या रेल्वे रस्ते आणि जलवाहतुकीचाही विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं म्हणाले धुळ्यात नगाव इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित रोजगार मेळाव्यात ते युवकांशी संवाद साधताना बोलत होते बहुप्रतिक्षित मनमाड धुळे इंदूर रेल्वेमार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्यानं मार्गी लागला असून येत्या सहा महिन्यात कामाची सुरुवात होईल असंही त्यांनी सांगितलं भविष्यात होणाऱ्या मुंबई आग्रा कॉरिडॉरमुळे विकासाची मोठी संधी निर्माण झाली आहे यामुळे शेती आणि व्यापार क्षेत्राच्या विकासाचा वेग नक्कीच वाढेल असा आशावादही भामरे यांनी व्यक्त केला वसई विरार महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानच्या वतीनं आज वसईत सतराव्या साहित्य जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार जयंत पवार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं सध्याच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात एकीकडे एक वर्ग आणि जात हा संघर्ष तीव्र होत असताना साहित्याला मुक्तपणे व्यक्त होण्याची गरज असल्याचं पवार यावेळी म्हणाले साहित्य निर्मितीत बोलीभाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे असं मत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी व्यक्त केलं राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष सी एस थूल बसिन कॅथोलिक बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्तार्डो महापौर प्रवीणा ठाकूर यावेळी उपस्थित होते या साहित्य जल्लोषात दिवसभर विविध चर्चा परिसंवाद तसंच लोककलेचे आविष्कार सादर करण्यात आले आज सकाळी साहित्य जल्लोषाची सुरुवात करण्यात आली सत्तेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला आज गोव्यातल्या पणजी इथं धिमाखास सुरुवात झाली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या, या महोत्सवाचं उद्घाटन केलं सामाजिक बदल घडवण्यासाठी चित्रपट माध्यम हे परिणामकारक ठरू शकतं चित्रपटानं प्रेक्षकांना बौद्धिक आणि भावनिकरित्या गुंतवून ठेवलं पाहिजे तसंच चित्रपट मनाला आणि हृदयाला भिडणारा असायला हवा असं मत नायडू यांनी व्यक्त केलं मानवतावादाच्या स्पर्शानं प्रोत्साहित होऊन चित्रपट निर्मिती व्हावी असं आवाहनही त्यांनी केलं दोन हजार चौदा सालापासून केंद्र सरकारनं इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्याची निवड केली आहे त्यामुळे इफ्फीच्या आयोजनासाठी गोव्यात कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं या चित्रपट महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खिर्तीचे ख्यातनाम चित्रपटकर्मी उपस्थित होते यंदा महोत्सव महोत्सवात सुमारे नव्वद देशातले तीनशे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या पहिल्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेते चित्रपटही या महोत्सवात दाखवण्यात येतील विख्यात कोरियन चित्रपट निर्माते क्वान तैक इम यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल विख्यात पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम यांना भारतीय सिनेमातील गौरवशाली योगदानाबद्दल सेंटिनरी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे शांतता अहिंसा सहिष्णुता या मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदक देऊन गौरवण्यात येईल चीनमधल्या फुजाऊ इथं खेळल्या गेलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधून आपल्या कारकिर्दीत आज आणखी माना एक मानाचा तुरा खोवला आज झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्या तिने चीनच्या सून यूचा एकवीस अकरा सतरा एकवीस एकवीस अकरा असा पराभव करत चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्य पटकावलं पहिल्या सेटमध्ये सिंधूनं एकवीस अकराशे आघाडी घेत वर्चस्व स्थापन केलं मात्र दुसऱ्या सेटमध्ये सून यू हिनं एकवीस असे गुण मिळवून सामना बरोबरीत आणला तिसऱ्या सेटमध्ये वर्चस्व ठेवत सिंधून एकवीस अकरासा सेट जिंकला ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक प्राप्त केल्यानंतर पी व्ही सिंधून हा जिंकला आहे क्रिकेटची विशाखापट्टणम इथं चालू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आता रंगत निर्माण झाली आहे सामन्यात विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला उद्या शेवटच्या दिवशी तीनशे अठरा धावा करण्याची तर भारताला पाहुण्यांचे आठ गडी बाद करण्याची गरज आहे आज चौथ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात दोनशे चार धावा करून पाहुण्यांसमोर विजयासाठी चारशे पाच धावांचं चा आव्हान उभं केलं भारतातर्फे दुसऱ्या डावात कर्णधार कोहलीनं एक्क्याऐंशी धावांची महत्वपूर्ण खेळी केली इंग्लंडच्या ब्रॉड आणि रशीद यांनी प्रत्येकी चार बळी घेत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं इंग्लंडनं आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात संथपणे करत पंच्याहत्तर धावांची सलामी दिली मात्र आजचा खेळ संपायला काही वेळ शिल्लक असताना या जोडीला करण्यात भारताला यश मिळालं ॲलिस्टर कुकला जडेजाने चोपन्न धावांवर तर हमीदला पंचवीस धावांवर बात केलं इंग्लंडनं दोन बाद सत्याऐंशी धावा केल्या असून त्यांना विजयासाठी अद्याप तीनशे अठरा धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि आता तासात काही भागात किमान तापमानात घट झाली आहे येत्या दोन दिवसात उत्तर कोकणात किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं घट होईल याच काळात उर्वरित राज्यातलं तापमान मात्र कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सोळा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि अकरा पुणे तीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि अकरा नाशिक एकतीस आणि नऊ सोलापूर तीस आणि पंधरा रत्नागिरी पस्तीस आणि सोलापूर आणि आणि अमरावती कमाल तीस किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या कानपूर जवळ रेल्वे गाडीचे चौदा डबे घसरल्यामुळे झालेल्या अपघातात शंभराहून अधिक प्रवाशांचा बळी सुमारे दीडशे जण जखमी रेल्वे अपघातस्थळी बचाव आणि मदतकारी युद्धपातळीवर अपघाताच्या सखोल चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश पंतप्रधान आवास योजना गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी कल्याणकारी नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन नोटाबंदी निर्णयानंतरची सामान्य जनतेची तपश्चर्या व्यर्थ जाणार नाही सरकार गरीबांसाठी समर्पित असल्याची पंतप्रधानांची ग्वाही केंद्र सरकारनं सुरू केलेल्या अभिनव योजनांमुळे भारत जगातली आर्थिक महासत्ता बनेल राष्ट्रपतींचा विश्वास येत्या वर्षभरात राज्यातली सर्व शहरं हागणदारी मुक्त होतील मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराला वेग आरोप प्रत्यारोपांच्या फैरी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखात प्रारंभ दिग्गज चित्रकर्मींची लक्षवेधी उपस्थिती पी व्ही सिंधून पटकावलं चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद आणि विशाखापट्टणम क्रिकेट कसोटी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांची अक्षरशः कसोटी लागणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येक बालकाला समान संधी मिळावी तसंच बालकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी समाजात बालकांच्या हक्कांची जागृती होणं गरजेचं आहे आज जागतिक बालहक्क दिनाचं औचित्य साधत देशभरातल्या बालकांची सद्यस्थिती आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण कशाप्रकारे करता येईल याविषयी जाणून घेण्यासाठी बालक हक्क संरक्षणासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्नेहल राणे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार